काश्मीरमध्ये अतिरेक्यांविरुद्ध सुरक्षा दलांनी सुरू केलेल्या ऑपरेशन ऑल आउट मोहिमेला मोठं यश मिळालंय. काश्मीर खोऱ्यातील अनंतनागमध्ये बिजबेहराच्या सेकीपोरा इथे सुरक्षा दल आणि अतिरेक्यांमध्ये चकमक उडाली. गुरुवारी बिजबेहराला भारतीय सैन्यानं घेरलं आणि त्यानंतर दहशतवादी आणि जवानांमध्ये झालेल्या चकमकीत 6 दहशतवादी ठार झालेत. तर या परिसरात अजूनही काल दहशतवादी लपले असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना देण्यात आली आहे, त्यामुळे या ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू आहे. पाकिस्तानच्या कराचीत चीनी दूतावासावर सकाळी मोठा स्फोट झालाय. 10 हा स्फोट झाला असून हा दहशतवादी आत्मघाती हल्ला होता. दहशतवाद्यांनी हा स्फोट घडवून आणला होता. तर या स्फोटानंतर हल्लेखोर आणि सुरक्षा दलांमध्ये उडालेल्या चकमकीत 3 दहशतवादी ठार झाले असून 2 पोलिसांचा देखील यामध्ये मृत्यू झाल्याची माहिती आहे. या हल्ल्यादरम्यान दहशतवाद्यांनी दूतावासावर हँड ग्रेनेडही फेकल्याची माहिती मिळते. आपण पाहताय दुपारी 12:00 बातम्या. आणि आता माथेरानला जाणाऱ्या पर्यटकांसाठी खुश खबर आहे. नेरळ माथेरान टॉय ट्रेनला आता आकर्षक रंगांचे आणि निसर्ग चित्रांचं पेंटिंग असलेले डबे जोडण्यात आलेत. माथेरानच्या राणीला नवा साथ चढवल्यानं माथेरानच्या या राणीचा नूरच पालटलाय, त्यामुळे या गाडीतून प्रवास करणं आता अधिक गमतीशीर असणार आहे. तर आज सकाळी 7:15 नेरूळवरून माथेरानच्या दिशेनं ही टॉय ट्रेन निघाली आहे.